विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. कापूर ओढ्यावरील नवीन उंचीचा पुलाचा प्रश्न मार्गी. गेले कित्येक वर्ष मांजर्डे येथील कापूर ओढ्यावरील हा पूल धोकादायक ठरला होता. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात बऱ्याच वेळा वाहतूक बंद होते व गावाचा संपर्क शहराशी व आसपासच्या खेड्यांशी तुटत होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत व्हायचे. या पुलावरून पाण्यातून जात असताना एका वृद्धाचा बळी गेला होता. जवळजवळ गेली 10 वर्ष स्वर्गीय दिनकरदादा पाटील हे शासन दरबारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे या पुलासाठी प्रयत्न करत होते. अखेर आमदार अनिल बाबर यांनी दिनकरदादांना खरी श्रद्धांजली द्यायची म्हणून उंची पुलाचा प्रस्ताव मार्गी लावून त्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भविष्यात मांजर्डे व आसपासच्या खेड्यातील जनतेला हा वाहतुकीचा अडथळा येणार नाही असा दिलासा आमदार अनिल बाबर यांनी दिला आहे. नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू. नालासोपारा पूर्वेकडील नालासोपारा फाटा येथील थर्माकोल कंपनीला भीषण आग लागली असून यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. नालासोपारा पेल्लार विभागात अनेक अनधिकृत कंपन्यांचे गाळे असून कोणत्याही सुरक्षितेची नियमावली पायदळी तुडवून कंपन्या सुरू आहेत. औद्योगिक सुरक्षा विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. या कंपनीत थर्माकोल बनवला जात होता, ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक परिश्रम करीत आहेत. पंकजा मुंडे भाजप पक्ष सोडणार नाही, शिवसेना मूळ प्रश्नांना दूर ठेवण्यासाठी चर्चा करत आहे, प्रवीण दरेकर. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे संदर्भात शिवसेनेत प्रवेश करण्यावर भाष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की पंकजा मुंडे कुठल्याही परिस्थितीत भाजप सोडणार नसून शिवसेना मूळ प्रश्नांपासून दूर राहण्यासाठी अशी चर्चा घडवून आणत आहे. शिवसेना मुळात कुठलेही विकास कामाचे करत नसून मोठ्या प्रमाणात कोरोना संख्या वाढत असताना देखील सेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाला अटोक्यात आणण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले आहेत. हे अपयश लपवण्यासाठी सेनेकडून असे वक्तव्य करण्यात येत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. मुंब्र्यात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची रस्त्यावर पोस्टर चिटकवत गाढवावरून काढली धिंड. मुंब्र्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी याबाबत माहिती देत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली. तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात मुस्लिम देशातून आंदोलन होत आहे. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याचे कृतीचे त्यांनी समर्थन आणि इस्लाम धर्माला आतंकवादीशी जोडत असल्या कारणास्तव मुंब्रे या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी पक्षाकडून आणि मुस्लिम समाजाकडून फ्रान्स राष्ट्राध्यक्ष एम्युनियल मॅक्रॉन यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. हुतात्मा दिनादिवशी ठाण्यात काँग्रेसच्या वतीनं सत्याग्रह. भारतीय नागरिक कोरोनाचा सामना करत आहेत, त्यात आलेल्या दुष्काळ परिस्थिती असे एकामागून एक आघात सहन करीत असताना केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी, मजूर वर्ग, व्यापारी, असंघटित कामगार यांना सावरायला हवं, परंतु शेतकरी वर्ग संकटात कसा येईल, कामगार कसा अडचणीत येईल, अशा प्रकारचे विधेयक एकाधिकारशाहीने मंजूर करून घेतले. यात केंद्र सरकारचे खरे धोरण स्पष्ट होते असा आरोप ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी केला. काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार भारताचे पहिले संरक्षण मंत्री
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त हुतात्मा दिन या दिवशी संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने किसान अधिकार दिन पाळण्यात येतो. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय परिसरात केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्या विरोधात सत्याग्रह करण्यात आला. एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही प्रकाश शेंडगे. मराठा नेते ओबीसी समाजाच्या आरक्षणाची मागणी करत आहेत, मात्र आता त्यांचे आरक्षण मिळणार नाही हे लक्षात आल्याने ते ओबीसीचे आरक्षण मागत आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाज पेटून उठेल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करू नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला. मराठा समाजातील काही संघटना नेते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी करत आहेत. त्यामुळे हे नेते सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं आणि राजकारण करण्याचं काम करत आहेत. सगळ्या वर्गातील मुलं नोकर भरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरती थांबवली. 13% जागांसाठी 87% जागांची अडवणूक का असा सवाल करत मराठा समाजाच्या 13% जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा असं प्रकाश शेंडगे म्हणाले. मराठा समाज सांगेल तेच होत असेल तर ओबीसी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मंत्र्यांना दिला. महाराष्ट्राचा राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे. संजय राऊत. ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण ठाकरे सरकार 5 वर्ष टिकेल असा विश्वास शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे राहिला आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत केंद्रबिंदू मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता हे सगळं प्रमुख लोक पुण्यात आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू, पालकमंत्री जयंत पाटील. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयात सुद्धा याबाबत याचिका सुरू आहे. मराठा समाजाला अन्य समाजातील आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. विनाकारण समाजामध्ये गैरसमज पसरू नये पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. ते सांगलीमध्ये बोलत होते. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर त्याच्यात पाणी साठेल, त्याला बॅकवॉटर मारेल असे सांगली कोल्हापूरचे म्हणणे आहे. अलमट्टी धरणाची उंची किती वाढवायची ते वाढवू देत. शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर प्राणघातक हल्ला. अहमदनगर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेरच्या मेढवन परिसरात भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात मापारींना मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण राजकीय द्वेषातून झाली आहे. यात राधाकृष्ण विखेंचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. काँग्रेसचे श्रीकांत मापारी यांना संगमनेरच्या मेंढवन परिसरात ही मारहाण झाली आहे. सध्या त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील तांबे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बावळी असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे. आता मापारी यांना झालेल्या मारहाणीमुळे थोरात विखे कार्यकर्त्यांमध्ये चांगली जुंपलेली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मापारी यांच्या मारेकऱ्यांना गजाआड करा अशी मागणी करत संगमनेर पोलिसांना निवेदन दिले. आता संगमनेर पोलीस काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं आहे. केमिकल नियुक्त टँक मध्ये कामगाराचा जीव गुदमरून एका कामगाराचा मृत्यू तर 5 कामगार गंभीर जखमी. बल्लारपूर शहरालगत असलेल्या बामणी प्रोटीन्स ही हड्डीपासून प्रोटीन्स पावडर तयार करण्याचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे टँकची स्वच्छता करण्यासाठी 6 कामगार दुपारच्या सुमारास 15 फूट टँकमध्ये उतरले होते. मात्र टँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने या अपघातात विशाल वसंतराव
माऊलीकर या कामगाराचा मृत्यू झाला. शैलेश गावंडे वय वर्ष 36, बंडू निवळकर वय वर्ष 35, मनोज परशुराम मडावी वय वर्ष 32, कपिल परशुराम मडावी वय वर्ष 33, अविनाश वासुदेव चौधरी वय वर्ष 36 हे कामगार गंभीर झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर नगर परिषदेची रुग्णवाहिका अल्पावधीतच घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर कामगार आणि परिसरातील गावातील लोकांनी काही वेळ जमाव केला होता, मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेताच जमाव कमी झाला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा. आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खणापूर तालुक्यात अव्वल आली. विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये: अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन. तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू. आमचा पत्ता: ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा. थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी. युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे.